गरीबाची झोपडी असेल किंवा श्रीमंताचा महाल असेल अशा ठिकाणी सर्वसामान्यांसारखा वागणारा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून सदाशिव लोखंडे यांच्या रुपानं आपल्याला मिळालं असल्याचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय. नेवासा तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी कराड बोलत होते. ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा माझा परिवार आहे हे समजून मोदी आयुष्यातला कण न कण आणि वेळेचा क्षण न क्षण रात्रंदिवस काम करतात. तसेच आपण दिवाळी घरी साजरी करतो परंतु मोदीजी आपली दिवाळी भारतीय सीमेवरील सैनिकांसोबत साजरी करतात. लोकांसाठी त्यांनी घरं बांधून दिली तसंच ग्रामीण भागातील शहरी भागातील जनतेसाठी शौचालय बांधली. महिलांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला गॅस योजना 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून मोदीजींनी दिली आहे असं त्यांनी म्हटलंय. दोन टर्म खासदार आणि त्याच्या अगोदरही बऱ्याच निवडणुका त्यांनी लढल्या. असा हा अनुभवी खासदार आपणाला मिळाला. फक्त अनुभवच नाही तर गरिबाची जाण असणारा, गरिबांसाठी रात्रंदिवस काम करणारा, गरिबाची झोपडी असेल श्रीमंताचा महल असेल म्हणजे जिथं जाईल तसा वागणारा असा आपणाला उमेदवार महायुतीच्या माध्यमातून दिला. आणि जसं त्यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितलं तसं आपणाला निवडून देण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आपल्या सर्वांना माहित आहे 10 वर्षापूर्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी शपथ घेतल्यानंतर भारत देशाचा विकास होतोय, पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद माननीय मोदी साहेबांना मिळाला आणि 30 वर्षानंतर 40 कोटी जनता माझा परिवार आहे. या परिवारातील गरीबातला गरीब माणूस त्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न माननीय मोदी साहेब करतात. आयुष्याचा कण ना कण आणि वेळेचा क्षण ना क्षण ते रात्रंदिवस काम करतायत. आपल्याला सर्वांना माहित आहे आपण आपली दिवाळी आपल्या घरी साजरी करतो, पण मोदी साहेब त्यांची दिवाळी सीमेवरती सैनिकाबरोबर साजरी करतात. एवढंच नाही तर गोसाठी त्यांनी घरं बांधली. 12 कोटी ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल लोकांसाठी शौचालय बांधली. एवढंच नाही तर 11 कोटी महिलांना चुलीचा त्रास होऊ नये धुराचा त्रास होऊ नये म्हणून गॅस कनेक्शन उज्ज्वला गॅसच्या 100 रुपयात दिले. आयुष्मान तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे म्हणाले की देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं त्यासाठी ही निवडणूक आहे. एका बाजूला मोदीजी आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी. तसेच राहुल गांधी थंड हवा घेण्यासाठी स्वित्झर्लंडला जातात तर मोदीजी 18-18 तास जनतेसाठी काम करतात. भारत देशाचा सन्मान मोदींमुळे जगभरात होत आहे असं त्यांनी म्हटलंय. देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं आहे ही त्याची निवडणूक आहे. एक बाजूला मोदी साहेब आहे जगामध्ये डंक आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे. इथे गरम झाल्यानंतर स्वित्झर्लंडला ते थंड हवेच्या ठिकाणी जातात. आमचे मोदी साहेब 18-18 तास काम करतात जनतेमध्ये काम करतात. परदेशामध्ये गेल्यावर देशाचा सन्मान होतो जातो आणि म्हणून हे देशाच्या निवडणुकीच्या संदर्भात कोण पंतप्रधान करायचा कुणाच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे ही खरी निवडणूक. आणि म्हणून मला असं वाटतं मी 2014-2019 मी कर्ज जामखेडचा आमदार असताना कामं केले मला लोकांनी मतं दिले. परंतु ह्या मतदारसंघामध्ये मी कामं दिले प्रत्येक गावामध्ये कम्प्युटर दिले सभामंडप दिला पण आम्ही सभामंडप 2 लाखाचा दिला नाही. आम्ही ब्लॉक ह्या ठिकाणी 10-10 लाखाचे दिले पण आमचं काम वरती दिसलं नाही. आमचं जमिनीमध्येच काम जिरलं आणि जिरल्यामुळे आज परिस्थिती आहे की खासदारांनी या ठिकाणी आम्ही वाजवलं नाही. कसं वाजतं ढोल वाजतं ढोल लावायला लागतं ना ढोल काय बोलतात तडम ताशा हे सर्व वाजंत्र या ठिकाणी 2014-2019 आम्ही कामं दिले पण वाजवले नाही. पुढच्या काळामध्ये कामं पण देऊ आणि वाजू पण या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार. याप्रसंगी भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे म्हणाले की लोखंडे यांनी आपल्या भागाची सेवा केली. आदिवासी बांधव शेतकरी कामगार यांच्या अश्रुपुष्णाचं काम लोखंडेंनी केलंय म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांचं नाव आदरानं सगळं जग घेत आहे. मोदींना 3रा पंतप्रधान करायचं असल्यानं लोखंडेंना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाची सेवा केली विकास कामांच्या माध्यमातून केली
सर्वसामान्य दीन दलित आदिवासी बांधव शेतकरी कामगार सर्वांचे अश्रू पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये माननीय लोखंडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान की ज्या पंतप्रधानांचं नाव संपूर्ण जगभरामध्ये एका आदरानं वेगवेगळ्या राज्याचे प्रमुख नेते त्या ठिकाणी घेत असतात असं नेतृत्व तिसऱ्यांदा आपल्याला या भारत देशाचे पंतप्रधान करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आदरणीय लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी विजयी करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये त्यांनी ती हायट्रिक केलेली आहे. आता लोकसभेमध्ये देखील तिसरी त्यांची टर्म आहे आणि त्यांना आपल्याला सर्वांना एकजुटीनं महायुती. यावेळी मंचावरती माजी मंत्री बबनराव घोलप, नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे नितीन दिनकर, बाबासाहेब कांगुणे, भाऊसाहेब वाघ, दिलीप मते, मनोज पारखे, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर पेचे, भाऊसाहेब फुलारी, प्रतीक शेजूळ, मीराताई गुंजाळ, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, आरपीआय मित्रपक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एसएनएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.